गेल्यास चालू करते इकडे बाकी काही नाही. हाय, गुड आफ्टरनून. आपल्यासोबत आहे स्नेहा मॅडम, जे आपल्या प्रसन्ना ट्रॅव्हल्सनी नेहमी प्रवास करतात. मॅडम, आपण नेहमी आपल्या प्रसन्ना ट्रॅव्हल्स प्रवास करता का? अच्छा अच्छा. आपण प्रवास करताना तुम्ही बुकिंगला समजा आला, बुकिंगच्या वेळेस तुम्हाला सीट तुमचं चॉईस मिळतं? प्रवास करत असताना आमचे ड्रायव्हर लोक किंवा चांगलं असतं, फक्त मला एक छोटीशी तक्रार भले त्यांनी हेडफोन जरी लावलेला असेल तरी आपण हँडलवरती गाडी चालवत असतो. अनेक प्रवासी आपल्याबरोबर असतात, पुन्हा चालक आणि ते एकमेकांशी जर बोलत असतील त्यांची जर लक्ष डायव्हर्ट व्हायची शक्यता असते तेवढ्याच मला एक प्रॉब्लेम पाहिजे. हां, आपण ज्या बसमध्ये काही सुविधा दिला किंवा सेवा दिला त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? बाकी सगळं ओके आहे. मला चार्जिंग पॉईंट बसमध्ये अवेलेबल केले तर, कारण आत्ता सध्या सगळ्यांना ती सगळ्यात मोठी गरज आहे. आणि आमच्या बसेस टायमिंगला निघतात का किंवा टायमिंगला तिथं पोहोचतात का? म्हणजे तसं आहे, आता होतं कसं, आता प्रवास करायचं म्हणजे आपण ऑलरेडी एक तास घर आधी निघतो, आपल्याला पोहोचायचं असतं त्या वेळेच्या, त्यामुळे आपण लवकर निघतो आणि वेळेत करतो. पण पुढे कुठे बस थांबत नाही, हे खूप चांगलं आहे. खूप टाईमपास होत नाही, हे खूप चांगलं आहे. पण मध्ये जिथे बस जिथे जिथे थांबते तिथे एक स्पेसिफिक वेळ ठरवून की बाबा ह्या ठिकाणी ह्या बस फक्त 10 मिनिटं बस, अजून काही सुधारण्याचा प्रयत्न करू. या व्यतिरिक्त अजून काय तुम्हाला सजेशन द्यायचं आहे का? नाही, मला बसच्या थांबण्याविषयी वगैरे मध्ये बऱ्याच वेळ थांबते, परत पॅसेंजर येत असतो, किंवा रिकामी असते, मग बघायची असते अशा वेळेला. तर मला तेवढं फक्त वाटतंय की तो थांबण्याचा वेळ निश्चित करून घेतला आपण सुद्धा. पर्पल व्यतिरिक्त दुसऱ्या पासून तरी प्रवास केला किंवा बाहेर गावी पुण्याच्या बाहेर जर तुम्ही जायचं असेल तर तुम्ही पर्पल नसेल तेव्हा तुम्ही इतर बसने जाऊ शकता. त्या बसमध्ये काय असं वेगळं आहे का, म्हणजे पर्पल व्यतिरिक्त असं काय वेगळी सर्विस नाही? खरं तर मला नाही वाटत. अनेक लोक म्हणतात मला की शिवनेरी बेटर आहे, त्यांनी का खूप प्रवास करतो, पण मला खूप आधी पसंत आहे. तर मी जवळजवळ 2009 सालापासून मुंबई पुणे जाय करते. आत्ताची पर्पलची सर्व्हिस आहे त्याबद्दल तुम्ही समाधान आहात? व्यवस्थित. ओके, थँक्यू.